महत्त्वाची बातमी आहे, कारण मुंबईमध्ये दिवसभरात तब्बल 800 कोरोना रुग्णांची नोंद झाली. मागच्या काही दिवसांमधली ही मोठी आकडेवारी आहे. 14 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झालाय. तर राज्यातली आकडेवारी बघितली तर 4153 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरामध्ये राज्यभरात 30 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 2.61% एवढा झालेला आहे. अधिक माहिती घेऊयात आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत आहे. ज्योत्स्ना, आकडेवारी जी आहे कोरोना रुग्णांची संख्या दिवाळीनंतर वाढताना दिसते आहे. नक्कीच संदीप, आपण बघितलं तर की दिवाळीच्या नंतर कोरोनाचे आकडे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येत आहे. कालचा आकडा जर बघितला तर 1135 फक्त मुंबईमध्ये आढळले होते. कालच्या तुलनेनं जर आज बघायला गेलं तर आज 800 रुग्ण पॉझिटिव्ह जे आहेत ते मुंबईमध्ये आढळले. 14 जणांचा मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत फक्त मुंबईचं म्हणायला गेलं तर मुंबईमध्ये 10,687 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे कोरोनामुळे. आणि मुंबईमध्ये कोरोनामुळे जे पेशंट आहेत त्यांच्या मृत्यूची संख्या पण आता आपण दिवाळीच्या आधी बघितली आणि दिवाळीनंतर बघितली तर मृतांची आकडेवारी पण वाढत चालली आहे आणि कोरोना पॉझिटिव्ह संख्या जी आहे ती पण वाढत चाललेली आहे. कुठेतरी चिंता जी काल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली ती आपण आकडेवारीवरून बघू शकतो की जसं त्यांनी म्हटलं होतं की येणारी जी दुसरी लाट आहे ती सुनामी ठरू शकते. आकडेवारी बघितलं तर आपल्याला दिसून येते की आताची आकडेवारी जी आहे ती दिवसागणिक वाढत आहे. एखादा दिवस ती कालच्या तुलनेने जसं मी सांगितलं की काल 1135 होते तर आज 800 आहे, ती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण संपर्क जो आहे तो लोकांचा जास्तीत जास्त येत आहे. लोकांनी अजूनही जे आपण बघितलं रस्त्यांवरती बघितलं गर्दी बघितली तर आणखीन गर्दी जी आहे ती कमी झालेली नाहीये. त्याच्यामुळे आकडेवारी जी आहे ती आता वाढण्याची शक्यता आहे आणि मृतांचा आकडा जो आहे तो सुद्धा वाढू शकतो येणाऱ्या काळामध्ये. अगदी, त्यामुळे आता लोकांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे. धन्यवाद ज्योत्स्ना, तू दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. बघूया पुढची बातमी. राज्यातल्या शाळा अखेर आजपासून सुरू झालेल्या आहेत. 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यासाठी राज्यातल्या काही भागांमध्ये प्रशासनानं परवानगी दिली आणि त्यानुसार विद्यार्थी आता शाळेमध्ये येऊ लागले. तर दुसरीकडे शिक्षकांना 50% उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. अगदी कालपर्यंत विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये राज्यातल्या शाळा सुरू होणार की नाहीत यावर संभ्रम कायम होता. मात्र राज्य सरकारनं हा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपवल्यामुळे आता ठाणे, मुंबई आणि नाशिक वगळता इतर ठिकाणी 9वी 10वीचे वर्ग सुरू झालेत. मात्र या सगळ्यामध्ये अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. ते म्हणजे एकीकडे राज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असतानाही शाळा सुरू करण्यासाठी अट्टहास का? राज्यातल्या ज्या ज्या शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खबरदारी कितपत घेण्यात येते आहे? खरंच विद्यार्थी आणि पालकांच्या मनात कोरोनाची अजूनही किती दहशत आहे? आणि यातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी शिक्षकांची उपस्थिती 50% सांगण्यात येते तिथे विद्यार्थीच नसताना शिक्षकांना शाळेमध्ये बोलवण्याचा अट्टहास कशासाठी? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. तर शालेय शिक्षकांनी समजून घ्यायला हवं, इतर लोक जसे कामासाठी बाहेर येतात मग कोरोनाच्या काळामध्ये शिक्षकांना 50% उपस्थित राहायला काय हरकत आहे? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला. शिक्षकांना शिक्षक शाळेत आले तर गर्दी होते असं नाही. शासकीय सगळे कार्यालय सुरू आहे, ठिकठिकाणी 50% हजेरी आहे. आता जे अनुदानित तत्वावर शिक्षक कामं करत आहे, शाळेत गेले 50% लोक तिथे गेल्यानंतर कोरोना कुठेतरी वाढेल हे त्यांचं म्हणणं असेल तर योग्य नाही. सगळे शासकीय कर्मचारी आपल्या आपल्या कामाला जात आहे आणि शिक्षक पण त्याच्यातला एक घटक आहे, त्याला कळलं पाहिजे. सध्या राज्यामध्ये पदवीधरांसाठी निवडणुका होणार आहेत त्याची रणधुमाळी सुरू झालेली पाहायला मिळते. सगळेच पक्ष आपापल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा आणि मेळावे घेताना दिसत आहेत. त्यातूनच आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडायला लागल्यात. निवडणुका आल्या की राष्ट्रवादीचं जातीपातीचं राजकारण सुरू होतं. भाजपने जातीचं राजकारण कधीच केलं नाही. धनगर असेल, वंजारी असेल, ओबीसी असेल, मागासवर्गीय असेल, सर्व समाज घटकांना सारखा न्याय भारतीय जनता पार्टीनं दिला असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले. तर दुसरीकडे पुण्यामध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याच्या वेळेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदवीधर निवडणुकांमध्ये बोगस मतदार असल्याचा आरोप केला. या देशाचे पंतप्रधान ओबीसी समाजाचे आहेत. कधी आम्ही सांगितलं का की ओबीसी समाजाचं नेतृत्व देशाचा पंतप्रधान देशाचं नेतृत्व करतोय? ना त्यांना आवडत ना भारतीय जनता पार्टीची भूमिका. आम्ही कधी तसा प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी केला नाही. आणि तुम्ही जातीपातीचं विष या ठिकाणी पदवीधरांच्या मनात पेरण्याचा प्रयत्न करता. परंतु मी आज या ठिकाणी सांगतो, आपण सत्तेचा वापर करा, आपण पैशाचा वापर करा. या वेळेला 12 वर्षाचा वनवास
हा मराठवाड्यातला पदवीधर दूर केल्याशिवाय राहणार नाही. सकाळपासून बघतोय मतदाराचं नाव आहे पण फोन नंबर एकच आहे. 101 मतदार एकाच फोन नंबरवर मतदाराचा पत्ता हुडकायला गेलं तर पत्ता गायब, म्हणजे पत्ता जिथे आहे तिथं तो राहतच नाही. असे बोगस मतदार नोंदवण्याचं काम हे यावेळी झालेलं आहे. कारण येन केन सर्व प्रकारे या निवडणुकीत आपल्याला जिंकायचंच आहे असं ठरवून ठराविक लोक काम करतायत. आपण सावध असलं पाहिजे. खरं म्हणजे निवडणूक आयोगाने याकडे लक्ष दिलं पाहिजे. बघा पुढची बातमी. बदलच्या राजकारणाची नांदी आहे का माहीत नाही, पण मनसे सुपारी घेतल्याशिवाय काम करू शकत नाही. कारण त्यांच्या पक्षाचं अस्तित्वच हे त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे आज ना उद्या कुणाची सुपारी घ्यायची आहे अशी घणाघाती टीका शिवसेनेचे नेते राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना अनिल परब यांनी वीज बिलाच्या मुद्द्यावरून मनसे आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजप आणि मनसे एकाच मुद्द्यावर आंदोलन करतायत. आता हे नवीन समीकरण आहे की नाही हे माहीत नाही, पण त्यांना तर कुणाची ना कुणाची सुपारी घ्यावी लागते. त्यांच्या पक्षाचं अस्तित्व त्याच्यावर अवलंबून आहे. ज्या भाजपच्या नेत्यांना मागच्या निवडणुकीमध्ये अगदी ठसठशीत लाव रे तो व्हिडिओ करून उघडं नागडं केलं, आता नागड्याबरोबर उघडा झोपला तर काय परिस्थिती होते हे पुढे दिसेलच असा टोला त्यांनी लगावला आहे. मनसेला तर सुपारी घेतल्याशिवाय ते काम करू शकत नाही, त्याच्यामुळे कोणाची तरी तर सुपारी घ्यावीच लागेल. कारण त्यांच्या पक्षाचा अस्तित्वच त्याच्यावर आहे. आणि त्यामुळे की आज ना उद्या कोणाची तरी सुपारी घ्यायची आहे, वेगवेगळ्या पक्षांची घेऊन झाली. आता ज्या भाजपच्या नेत्याला मागच्या लोकसभेमध्ये अगदी ठसठशीत लावरे व्हिडिओ करून उघडं नागडं केलं, आता नागड्याबरोबर उघडा झोपला तर काय परिस्थिती होते ती कदाचित